तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आयसोमेट्रिक व्ह्यू कसा काढायचा किंवा आयसोमेट्रिक व्ह्यू म्हणजे काय किंवा आयसोमेट्रिकची आवश्यकता का भासते। तर सर्वात प्रथम आयसोमेट्रिक व्ह्यू म्हणजे काय आपल्याला कळालं पाहिजे। तर आयसोमेट्रिक व्ह्यू म्हणजे काय, वस्तूच्या तीनही पृष्ठभागांनी प्रक्षेपण पातळीशी समान कोन केला असता एकच देखावा असलेले एक ड्रॉइंग काढले जाते, त्यास काय म्हणतो आपण आयसोमेट्रिक व्ह्यू। आता आयसोमेट्रिक व्ह्यूची आवश्यकता का भासते, ज्यावेळेस ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनवरनं, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये जर तुम्ही व्ह्यू काढून दिलेले असतील, त्या व्ह्यूवरनं जर कारागिराला त्या जॉबचा अंदाज येत नसेल, तर अशा वेळेस तुम्हाला त्याच्या ठिकाणी किंवा बाजूला तुम्हाला आयसोमेट्रिक व्ह्यू काढून दाखवावा लागतो। तर आयसोमेट्रिक व्ह्यू काढण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला आयसोमेट्रिक बॉक्स कसा काढायचा हे माहीत असले पाहिजे। तर आयसोमेट्रिक बॉक्स कसा काढायचा हे आपण इथे बघूया। आता तर विद्यार्थी मित्रांनो, आयसोमेट्रिक बॉक्स काढताना सर्वप्रथम त्या जॉबची तुम्हाला साईज माहिती पाहिजे। तर तुम्हाला मी सकाळी साईज दिली होती, किती 50x50 mm आयसोमेट्रिक बॉक्स काढा म्हणून। तर इथे काय करतो, मी एक फेंट लाईन ओढून घेतली, मी इथे मी शेडस्पिअरचा उपयोग करून आयसोमेट्रिक बॉक्स काढतो। इथे काय केलं, मी आता ह्याच रोलरला मी फिक्स पकडून शेडस्क्वेअरच्या साह्याने एक उभी लाईन ओढली, फेंट लाईन। नंतर हा शेडस्क्वेअर माझा, ह्या बाजूचा जो अँगल आहे माझा, हा किती आहे, 30 अँगल आहे। तर इथून मी काय केलं, इथून एक 30 अँगलमध्ये एक फेंट लाईन ओढली। परत त्या शेडस्क्वेअरला मी विरुद्ध दिशेला त्याच पॉईंटवर पकडून इथून पण एक 30 अँगलमध्ये एक लाईन ओढली। आता हे दोन्ही माझे अँगल किती झाले, इथून ते इथपर्यंतचं अंतर 30 डिग्री, इथून ते इथपर्यंत अंतर 30 डिग्री। आता आपण काय करू, ह्या ज्या दोन लाईन, हे जे दोन लाईन टाकले आपण, तीन लाईन, 1, 2 आणि 3, ह्या लाईनवर तुमचं जे तुम्हाला सकाळी मी माप दिलं होतं किती 50x50 बॉक्स काढायचा, आता हे 50x50 जे अंतर आहे ते मी या कंपासच्या साह्याने, तुम्ही डायरेक्ट पट्टीच्या साह्याने मी टाकू शकता किंवा कंपासच्या साह्याने पण टाकू शकता। मी इथं काय करतो, ह्या कंपासमध्ये 50 हे अंतर घेतो। आता हे 50 अंतर मी घेतलं कंपासमध्ये, ह्या पॉईंटला ठेवतो, ह्या भागावर टाकलं मी, इकडच्या लाईनला टाकतो, सरळ लाईनला पण टाकलं मी इथे आणि इकडच्या लाईनला पण टाकलं, झालं। आता इथून मला काय करावं लागेल, याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे, परत हा रोलर तुम्ही ह्या लाईनला समांतर पकडायचा आहे आणि इथून याला थोडंसं आता वरती घ्या, जेणेकरून तुमचा शेडस्क्वेअर बरोबर बसू शकतो। आता इथून काय केलं, इकडचं जे माप होतं माझं 50, त्या पॉईंटवर मी या शेडस्क्वेअरला आणतो आणि तिथून किती एक फेंट लाईन टाकली मी, सेम ह्या पॉईंटवरनं पण एक फेंट लाईन टाकतो, टाकली। नंतर काय केलं, हा जो पॉईंट होता माझा किती 50, तर इथून पण मी एक फेंट लाईन टाकली, किंवा असंही टाकू शकता, किंवा अजून एक तुम्हाला हे करता येईल, कंपासच्या साह्याने तुम्ही पुन्हा त्याच्यावर मापे टाकू शकता। मी इथं काय करतो, हेच 50 जे माप होतं माझं ते कंपासमध्ये घेतलं, हां इथे ठेवलं, इथून ह्या लाईनवर 50 mm आणि इथून ह्या लाईनवर 50 mm मार्किंग केलं। आता मी काय करतो, ह्या ज्या हे जे पॉईंट होते मला मिळालेले, कुठले, हा इथला एक आणि हा एक, याला मी जोडून घेतले, नंतर हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, याला पण मी जोडून घेतले। आता वरचा जो भाग तुम्हाला काढायचा आहे, डायरेक्ट तुम्ही याच्या साह्याने पण काढू शकता, रोलरच्या साह्याने, किंवा दुसरी एक पद्धत आहे, रोलरच्या साह्याने काय करावं, इथून याला समांतर पकडलं, ह्या पॉईंटपर्यंत आणलं, इथून एक फेंट लाईन ओढा, परत ह्या पॉईंटला, ह्या लाईनला पॅरलल पकडा, ह्या पॉईंटपर्यंत आणा, इकडनं एक लाईन फेंट लाईन काढा। तर त्याच्याऐवजी मी काय करतो, कंपासचा उपयोग करतो, कंपासमध्ये पुन्हा मी ते 50 अंतर घेतो,
50 अंतर घेतलं मी मी नंतर इथे ठेवला या पॉइंटला इकडे एक आर्क मारला पर तेच अंतर मी या पॉइंटला ठेवला आणि इकडे एक आर्क मारला। आता मला ह्या ठिकाणी हा पॉइंट मिळाला आहे हा पॉइंट तर हा पॉइंट आणि हा इथला पॉइंट हे काय करतो मी पट्टीच्या साहाय्याने जोडून टाकतो। आता अशा रीतीने माझा आयसोमेट्रिक बॉक्स हा कंप्लीट झाला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पहिले काढताना कुठली आकृती काढताना तुम्ही फेंट काढा आणि ज्यावेळेस आकृती तुम्ही तुमची फाईनल होईल त्यावेळेस तुम्ही त्याला डार्क करून घ्या। तर अशा रीतीने मी हा 50x50 आयसोमेट्रिक बॉक्स कंप्लीट केला आहे। आता याच्यात काय करतो आपल्याला माप द्यायची होती बरोबर ह्या बॉक्सला तुम्हाला डायमेन्शनिंग करायला लावलं होतं। आता डायमेन्शनिंग करताना आपण दोन पद्धतीने देतो एक अलाईन सिस्टीम आणि युनिडायरेक्शनल सिस्टीम। अलाईन सिस्टीम आपल्याला इथे काय करायचं युनिडायरेक्शनल सिस्टीमने मापं द्यायची। इथे काय करतो मी तुमचं जॉब आणि तुमची एक्सटेन्शन लाईन याच्यामध्ये थोडासा गॅप ठेवतो मी आणि पुढे लाईन ओढतो सेम इथं पण ह्या दोघांमध्ये थोडासा गॅप ठेवला मी एक्सटेन्शन लाईनमध्ये नंतर याला पॅरलल पकडला रोलर आणि पुढे सरकवला इथून मी ही एक लाईन टाकली बरोबर। आता इथून मी याला ॲरो हेड काढतो दोन आणि डायमेन्शन लाईनच्या मधोमध जे माप होतं आपलं 50 mm ते दिले। मला अजून एक माप कुठे द्यावं लागेल या ठिकाणी एक द्यावं लागेल वरती इथे पण ते मी जॉब आणि एक्सटेन्शन लाईनमध्ये गॅप दाखवला आहे। परत हिला समांतर पकडला ह्या ॲरोहेडपर्यंत आणा आणि इथून याला सरळ जोडून टाका। आता इथे काय केलं मी इथे पण ॲरोहेड काढतो। आता युनिडायरेक्शनल सिस्टीममध्ये मापं हे वस्तूच्या ड्रॉइंगच्या खालच्या बाजूकडनं आणि उजव्या बाजूकडनं वाचता येतील अशा पद्धतीने देऊ शकतो। इथं मला आता हे माप ह्याच्या ह्या एक्सटेन्शन लाईन ह्या डायमेन्शन लाईनच्या बरोबर वरच्या बाजूला द्यावं लागेल। अशा रीतीने आपण आयसोमेट्रिक बॉक्स काढू शकतो। आता इथं मी हे जे दाखवलं होतं त्याचं माप देताना इथं पण दाखवून टाका हे किती होतं तुमचं 30 degrees इकडं पण 30 degrees सेम असं दाखवून टाका इथे। अशा रीतीने आपण आयसोमेट्रिक बॉक्स काढू शकतो। आता इथून पुढे जे आपल्याला आयसोमेट्रिक व्ह्यू काढायचे किंवा आयसोमेट्रिक ड्रॉईंग त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आयसोमेट्रिक बॉक्स काढणं गरजेचं असेल। अशा रीतीने आपण आयसोमेट्रिक बॉक्स कंप्लीट करू शकतो। तर मला वाटतं या ह्यामध्ये तुम्हाला समजलं असेल अशाच पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा पुढच्या वेळेस आपण एक नवीन जॉब काढण्यासाठी घेऊ तोपर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस करा। ओके बाय।